ही बघा हा छोटासा दरवाजा दिसत असेल तुम्हाला, आणि हा बघा किती छोटासा दरवाजा आहे। जमिनी लगत असलेला हा नंदी पाहायला मिळतोय बघा। नमस्कार मित्र, हो मी अथर्व, स्वागत करतो तुमचं आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये। सो आत्ता मी आहे वाईमध्ये आणि वाईमधलं आज एक दडलेलं मंदिर आपण एक्सप्लोअर करणार आहोत, त्याचं नाव आहे वाकेश्वर मंदिर। मित्रांनो, या मंदिराची खास गोष्ट ही आहे की या मंदिरामध्ये जे शिवलिंग आहे त्याच्यामधून 12 महिने पाण्याचा स्रोत चालू असतो। हे मंदिर रास्ते सरदारांनी 1660 ते 1680 दरम्यान बांधलेलं आहे। खरं तर हे मंदिर मी 4 महिन्यांपूर्वीच पाहिलं होतं, पण याची काहीच माहिती माझ्याकडे नसल्यामुळे या मंदिराचा व्हिडिओ मी बनवला नव्हता। पण काल याच्याबद्दल मला थोडीफार माहिती मिळालेली आहे आणि त्याच्या आधारावरती आज आपण हे मंदिर एक्सप्लोअर करणार आहोत। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। वाकेश्वर मंदिर हे भगवान शंकरांना समर्पित बावदन घाटावरती वसलेलं एक ऐतिहासिक मंदिर आहे। या मंदिरामध्ये तब्बल 24 खांब आहेत। खरं तर इतक्या खांबांची इथे काहीच गरज नव्हती, पण याचं काहीतरी महत्त्व नक्कीच असलं पाहिजे। हे वाकेश्वरचं मंदिर रास्ते सरदारांनी 1760 ते 1780 दरम्यान बांधलं होतं। रास्ते हे साताऱ्यातील छत्रपतींचे सावकार होते। ते जेव्हा वाईमध्ये स्थायिक झाले तेव्हापासून वाई हे शहर संस्कृती, धर्म आणि विद्येचं केंद्र म्हणून विकसित व्हायला सुरुवात झाली, कारण त्यांनीच वाईतले 7 घाट बांधले आणि ही मंदिरे सुद्धा। मराठा सेनापती आणि पेशव्यांशी असलेले नातेसंबंध यांमुळे रास्ते कुटुंब दख्खनमधील सर्वात प्रतिष्ठित कुटुंबांपैकी एक बनलं होतं। मराठा वास्तुकलेचे सर्वोत्तम आणि शेवटचे उपलब्ध उदाहरण रास्ते कुटुंबामुळे जगासमोर आहे असं म्हणणं चुकीचं ठरणार नाही। हे मंदिर ज्या कोणत्या कलाकाराने बांधलं असेल त्याने जीवनाचा संपूर्ण सार चित्रांच्या मदतीने खूप उत्तमरित्या दाखवलेला आहे। या मंदिराच्या बाहेर जीवनाचा संपूर्ण सार चित्रांच्या मदतीने दाखवण्यात आलेला आहे, तर आपण तो पाहणार आहोत। त्याआधी या मंदिरातलं स्वयंभू शिवलिंग आपण पाहणार आहोत आणि तुम्ही इथे पाहू शकता खाली अंधारामध्ये या मंदिरातलं शिवलिंग आहे। आत्ता इथे पुजारी होते तर त्यांना मी विचारलं की प्रत्येक महादेवाचं मंदिर हे जमिनीपासून खाली का असतं, तर त्यांनी एक सुंदर उत्तर दिलं। ते असं म्हणाले की प्रत्येक व्यक्तीने त्याच्या मनामध्ये खोलवर जाऊन स्वतःला ओळखावं हा त्याच्यामागचा मुख्य हेतू आहे। आणि इतकं भारी उत्तर ऐकून माझं मन खूप उत्तेजित व्हायला लागलेलं आहे, म्हणजे खूप आनंदित झालेलं आहे। तर आता आपण या मंदिराचं दर्शन घेऊयात, या शिवलिंगाचं दर्शन घेऊयात आणि बाकीचं मंदिर पाहूयात। आणि सध्या आपण प्रवेश करत आहोत मुख्य गाभाऱ्यामध्ये। हे पहा स्वयंभू शिवलिंग। आत्ताच महाराजांनी या शिवलिंगाची पूजा केलेली आहे। आणि इथे माता पार्वतीची एक मूर्ती आहे। जसं मी तुम्हाला म्हणालो होतो की या शिवलिंगामधून 12 महिने पाण्याचा स्रोत चालू असतो, तर हे बघा अशा प्रकारे पाणी थेट कृष्णा नदीमध्ये सोडलं जातं। तर ते कशा पद्धतीने सोडलं जातं हे सुद्धा आपण आता पाहणार आहोत। खूप इंटरेस्टिंग गोष्ट आहे। आतमधलं पाणी या गोमुखामधून बाहेर येतं आणि या गोमुखामधून हा नाला तुम्हाला दिसत असेल, या नाल्याच्या थ्रू
पलीकडे एक तळ आहे, या तलावामध्ये येऊन साठतं आणि या तलावामधून पुन्हा एक गोमुख आहे, या गोमुखामधून या इथून पाणी थेट कृष्णा नदीमध्ये जाऊन मिळतं. वाकेश्वर मंदिराचा हा मागचा परिसर आहे, बघा किती सुंदर आणि निसर्गरम्य परिसर आहे. वाईपासून फक्त 4 किलोमीटर अंतरावरती आहे, पण तरीही खूप कमी लोकांना हे मंदिर माहीत आहे. आता आपण या मंदिरावरील चित्रांचा अर्थ समजून घेऊ. मोक्षप्राप्तीसाठी भक्ती मार्गाशिवाय पर्याय नाही असा संदेश या मूर्तीमधून दिलेला आहे. यापुढे 2 असुरांचे चित्र दाखवलेले आहे, म्हणजे जेव्हा स्त्री आणि पुरुष एकत्र येतात तेव्हा ते असुरांप्रमाणे कोणत्याही थराला जाऊ शकतात आणि त्यामधूनच आणखी जीव जन्माला येतो. यापुढील चित्रामधून गर्भाची अवस्था दाखवलेली आहे. जीव जेव्हा गर्भामध्ये असतो तेव्हा त्याच्यावरती ज्याप्रमाणे संस्कार होतात तसा जीव जन्माला येतो. जर तुम्ही या चित्राचे उभे 2 भाग केले तर तुम्हाला उभी असलेली 2 हरणे दिसतील आणि आडवे 2 भाग केले तर धावणारी 2 हरणे दिसतील. या पुढच्या चित्रांमध्ये बालरूपातील हत्ती आणि सोंडेमध्ये साखळी आहे. इथे हत्तीचा चेहरा बघा, आनंदी आहे, म्हणजेच बालपणात व्यक्ती हा नेहमी आनंदी असतो, त्याचं हे प्रतीक आहे. आता बालपणातून तारुण्याकडे जात असताना वेगवेगळी आकर्षणे त्याला मोहीस पाडतात आणि ते मिळवण्यासाठी तो हिंस्र बनतो. इथे फुलाला आकर्षण मांडलेलं आहे. हे फूल पाहिलं तर या फुलाच्या पाकळ्या वरती आहेत, पण हे फूल पाहिलं तर या फुलाच्या पाकळ्या खोलवर रुजलेल्या आहेत, म्हणजेच तुम्ही त्या आकर्षणाच्या आहारी गेला आहात आणि त्यामुळे तुम्ही बंधनात पडला आहात. मगाशी साखळी सोंडेमध्ये होती, आता पायात आहे, त्यामुळे या तरुण हत्तीचे मार्ग बंद झाले आहेत. मग इथून सुरू होते भक्ती, त्यासाठी इथे नंदी आहे. तत्परता, विश्वास आणि संयम या गोष्टींचे नंदी प्रतिनिधित्व करतो. मंदिरात जाताना तुम्हाला कासव दिसेल, ज्याप्रमाणे धोका जाणवला तर कासव त्याचे सर्व अवयव आतमध्ये ओढून घेतो, म्हणजेच कासवाचा त्याच्या अवयवांवरती संपूर्णपणे संयम आहे. त्याचप्रमाणे परमेश्वराकडे जात असताना तुम्ही तुमच्या इंद्रियांवरती संयम हा ठेवलाच पाहिजे, हा त्या पाठीमागचा मुख्य हेतू आहे. इथूनच ठीक वरच्या बाजूला साधकाचं चिन्ह आहे, म्हणजेच तुम्ही जेव्हा भक्ती मार्गाकडे प्रवास करता तेव्हा तुमच्या मनामध्ये कधी आनंद निर्माण होणार तर कधी शंका निर्माण होणार. उजव्या बाजूला फूल आहे जे आनंदाचं प्रतीक आहे आणि डाव्या बाजूला नागाचं कोडं आहे जे शंकेचं प्रतीक आहे. आता पुढच्या भागामध्ये गेलात तर 3 वेगवेगळी फुलं दिसतील, म्हणजेच तुमची भक्ती आता खोलवर रुजायला सुरुवात झालेली आहे. आणि त्याच्या पुढच्या भागामध्ये गेलात तर 3 समान आकाराची फुलं दिसतील, म्हणजेच तुमची भक्ती आता स्थिरतेवर आली आहे. मंदिराच्या बाहेर आणखी एक नागाचं कोडं आहे, मध्ये शिवलिंग आहे आणि शेजारी सोंडे साखळी पकडलेला तरुण हत्ती आहे, म्हणजेच येणाऱ्या सर्व संकटांवर मात करत जर तुम्ही भक्ती मार्ग स्वीकारला तर तुम्ही सर्व बंधनामधून मुक्त होणार आणि तुम्हाला मोक्ष प्राप्ती होणार. म्हणजे विचार करा की पूर्वीचे कलाकार किती हुशार होते, त्यांच्या याच बुद्धिमत्तेची झलक या मंदिराच्या कळसामध्ये सुद्धा दिसून येते. मित्रांनो, या मंदिराचा खालचा संपूर्ण भाग हा दगडांमध्ये बनवलेला आहे आणि वरचा संपूर्ण भाग म्हणजे कळस हा विटांमध्ये बनवलेला आहे. पण मला सांगा की फक्त विटांचा वापर करून एवढा सुंदर कळस आणि एवढ्या आखिरेखी मूर्त्या बनवता येतील का? नाही. मग आता एंट्री होते प्लास्टरची. प्लास्टर 2 प्रकारचे असतात, सिमेंट प्लास्टर आणि लाईम प्लास्टर. आत्ता जे आपण यूज करतो ते असतं सिमेंट प्लास्टर, ज्यामध्ये पाणी, बारीक चाळलेली वाळू आणि सिमेंट असतं. आणि पूर्वी जे प्लास्टर यूज करायचे ते असायचं लाईम प्लास्टर. लाईम म्हणजे चुना, त्यामध्ये पाणी, बारीक चाळलेली वाळू आणि चुना असायचा. आणि आणखी मजबूती येण्यासाठी कधीकधी घोड्याचे केससुद्धा त्यात मिसळले जायचे. आणि हे मिक्सचर इतकं मजबूत असतं की हे वर्षानुवर्ष जसं आहे तसंच राहतं. त्यामुळेच पूर्वीच्या काळी लाईम प्लास्टरचा जास्तीत जास्त वापर केला जायचा. तुम्ही आता जर इथं पाहिलं तर इतक्या वर्षांपूर्वीच्या या मूर्त्या आणि हा कळस आहे असं आहे. कशामुळे? तर लाईम प्लास्टरमुळे. हे जसं केलं होतं तसंच आज देखील आपल्याला पाहायला मिळतं आहे.
मित्रांनो, चुन्याचा वापर करून इमारती भक्कम करणं ही कला आत्ताची नाहीये. 7000 वर्षांपूर्वी रोमन्स आणि इजिप्तियन यांनी सुद्धा लाईम प्लास्टरचा वापर करून लॉंग लास्टिंग कलाकृती उभ्या केल्या आहेत, ज्या आज देखील आपल्याला पाहायला मिळतात. या वाकेश्वर मंदिराचा परिसर इतका निसर्गरम्य आहे आणि या इथे इतकी शांती आहे की बस दिल खुश हो गया. मित्रांनो, मंदिराचा परिसर फिरत असताना मला एक छोटीशी चोरवाड दिसली आहे आणि ती तुम्हाला सुद्धा दाखवायची आहे. मला ती बघा, हा छोटासा दरवाजा दिसत असेल तुम्हाला. तो दरवाजा कुठे जातो हे पाहण्याची माझी खूप इच्छा आहे, तर आता आपण तिथे जाणार आहोत आणि तो दरवाजा नक्की कुठे जातो हे पाहणार आहोत. आणि हा बघा, किती छोटासा दरवाजा आहे. आपण आतमध्ये जाण्याचा प्रयत्न करूयात. खूप अंधार आहे, आत जायला खूप भीती वाटते. आतमध्ये काहीच नाही, एक छोटीशी रूम आहे. कशासाठी बनवली आहे काय माहिती, खूप डेंजरस आहे. आता आपण माघारी जाऊयात. आणि बाहेर आल्यानंतर या बाजूला तुम्हाला कृष्णा नदी दिसेल. ही पहा, मंदिराच्या समोर एक भलं मोठं पिंपळाचं झाड आहे आणि या पिंपळाच्या झाडाखाली एक छोटासा नंदी आणि शिवलिंग आहे बघा. त्यामुळे इथं बसल्यानंतर खूप भारी वाटतंय. पिंपळाला प्रदक्षिणा घालत असताना आपल्याला एक खूप मोठा पण जमिनीलगत असलेला हा नंदी पाहायला मिळतोय बघा. कदाचित हा नंदी तिथलाच असावा, पण तो तुटल्यामुळे इकडे आणून ठेवला असेल कदाचित. इथे एक विचित्र सालीचं झाड माझ्या नजरेस पडले. साल कसली आहे काय माहिती, पण दिसताना खूप हॉरर वाटतेय. तर कसं वाटलं हे वाकेश्वरचं मंदिर? मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि मित्रांबरोबर शेअर करायला विसरू नका. असेच व्हिडिओ पाहण्यासाठी फिरस्तेवाला सबस्क्राईब करा. आपल्याला खूप अशी मंदिरं करायची आहेत जी आपल्या सातारा जिल्ह्यामध्ये असतील, महाराष्ट्रामध्ये असतील, भारतामध्ये असतील आणि दडलेली असतील. महत्त्वाचं म्हणजे दडलेली असतील. ही मंदिरं आपण एक्सप्लोअर करणार आहोत याच चॅनलवरती, त्यामुळे आत्ता सबस्क्राईब करून ठेवा. भेटूया अशाच एका नवीन ठिकाणी. तोपर्यंत राम राम.